पूर्णा राजेंद्र कुमार, गणेश नगर, राहणार बुधगाव। माझे शिक्षण बीएमएस, एलएलबी, एलएलएम, पीएचडी विधी विभागात झालेले आहे। माझे बुधगावमध्ये आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर आहे। यामध्ये मी आयुर्वेद व ॲलोपॅथी या दोन्हीची चिकित्सा पद्धती अवलंबते। आजचा माझा विषय आहे सावरकर आणि हिंदू महासभा। सावरकरांचा जन्म 1883 साली झाला। 1937 पासून त्यांनी 10 वर्ष हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषवले। त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नावच असे होते, अखिल भारतीय अभिनव भारत हिंदू महासभा। तर यावरूनच आपल्याला त्यांचा मूळ प्रामाणिक हेतू काय होता हे कळते। आता हिंदू महासभेचे कार्य पाहत असताना पहिल्यांदा आपण हिंदुत्व आणि हिंदू याची व्याख्या बघायला हवी। तर हिंदू कोणाला म्हणायचे? ब्रह्मपुत्रा नदी व त्याच्या 7 नद्या या एकत्र मिळून त्यांना सिंधू संबोधले जाते। तर सिंधू ही जेव्हा सागराला मिळते, जिथपर्यंत सागराला मिळते, तो सर्व परिसर आपण भारत म्हणून संबोधला जातो, भारत भूमी म्हणून संबोधला जातो। तर या परिसरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण हिंदू संबोधू शकतो। यामध्ये जैन, सीख, हिंदू, बौद्ध हे सर्व व्यक्ती येतात। तर मातृभूमी, वसतिस्थान, संध्याबळ, पुण्यभूमी व पितृभूमी हे पंचप्राण ज्यांनी पूर्ण केले त्याला आपण हिंदू असे संबोधू शकतो। तर ही हिंदुत्वाची जोपासना करण्यासाठी सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केलेली होती। हे कार्य करताना त्यांनी झंझावती दौरे, सभा, रॉयल क्लबची स्थापना, हिंदू सैन्यात भरती असे अनेक उपक्रम अवलंबले। हिंदू धर्मात सुधारणा करताना त्यांनी बुद्धिवाद व विद्यानिष्ठा ही जोपासली। हिंदू सभा महासभेचा मूळ हेतू होता शैक्षणिक व आर्थिक हिंदूंची प्रगती होऊन हिंदू राष्ट्र सक्षम व्हावे। सन 1915 ही केवळ एक संस्था होती, तर 1933 याचे रूपांतर राजकीय पक्षामध्ये झाले। सावरकरांनी 1923 अंदमानात तुंगात असताना इसेन्शियल्स ऑफ हिंदुइझम हा ग्रंथ लिहिला। त्यामध्ये त्यांनी हिंदू महासभेच्या मूळ स्थापनेचा हेतू काय होता हे पाहणे अनिवार्य ठरते, कारण यामुळे हिंदूंची भारतामध्ये फाळणी घडवून आणली गेली असा सावरकरांवर ठपका ठेवला जातो, तो चुकीचा आहे। तर हिंदू जात व हिंदुस्थानातील एकजूट निर्माण करणे, हिंदू स्त्रिया त्यांना बलशाली बनवले, गोमाता व गोवंश यांचे संरक्षण व संवर्धन करणे ह्या सर्व गोष्टी सावरकरांच्या हिंदू महासभेमध्ये मूळ हेतू म्हणून कार्यरत होत्या। त्यावेळी मुस्लिम लीग नावाची एक संघटना भारतामध्ये कार्यरत होती। तर त्याचे कार्य ठराविक मुस्लिम लोकांना हाताशी धरून मुस्लिम धर्म स्थापन करायचा व मुस्लिम राष्ट्र वेगळे स्थापन करायचे असे त्यांचा हेतू होता। त्यांच्या 14 कुख्यात मागण्या होत्या, ज्यामध्ये हिंदूंचा वाटा कमी होता। सावरकरांनी जे मूळ हेतू सांगितलेले आहेत किंवा मूळ उद्दिष्ट ठेवली आहेत ती पाहता, आताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटना पाहता ती त्यांच्याशी समान होती। त्यामुळे मुस्लिम लीग, जिना ही संघटना व हिंदू महासभा यांच्यामध्ये समानता होती हे म्हणणे चुकीचे आहे। हिंदूंचे दमन न करणे, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच्या सर्व अधिकार समान पातळीवर देण्यास सावरकरांचा राष्ट्रवाद तयार होता। तर जिना ही संघटना किंवा ठराविक मुस्लिम काँग्रेस पक्षांना हाताशी धरून फाळणी करण्यामागे जुंपलेली होती, तर त्यामुळे सावरकरांना हे पटले नाही। तर सावरकर हे शुद्ध लोकहितवादी व धर्मनिरपेक्ष होते। सावरकरांनी हिंदू महासभेमध्ये हिंदूंचे प्रबोधन केले व जुनाट कालबाह्य गोष्टींवर परखडपणे टीका केली। तर जिनांनी मुस्लिम धर्मांधतेला खतपाणी घालून फाळणी घडविली। सावरकरांनी बुद्धिवादी राहूनच न थांबता हिंदूंच्या पोथीनिष्ठेवर कठोर विरोध केला व त्याची चौफेर टीका केली। तर हिंदूंना त्रास देण्यामध्ये जे मुस्लिम होते त्यांची नांगी ठेचून काढण्याचा त्यांचा मूळ हेतू होता। हिंदू महासभेची आचारसंहितेची पंचसूत्री पाहिली तर सर्व पक्षांनी लाल ध्वज, तिरंगा ध्वज, भगवा ध्वज ह्या सर्व पक्षांचे जे जे ध्वज आहेत त्यांची त्यांना मानभंग होणार नाही किंवा त्यांचा अपमान होणार नाही असे कोणतेही वर्तन करू नये। एखाद्या पक्षाची सभा किंवा मिरवणूक चालली असेल तर त्याच्यामध्ये अडथळे आणू नये, त्यामध्ये व्यत्यय आणू नये आणि एखाद्या पक्षाची किंवा एक पक्ष आणि त्याच्यासोबत अजूनही 2-3 पक्ष जर कार्य करणार असतील, त्यांची मिरवणूक निघणार असेल, त्यांची सभा निघणार असेल, तर त्यामध्ये त्यांची घोषणा व धोरण व त्यांचा ध्वज यांची एकजूट असावी। हे सर्व करूनही एखाद्या पक्षाकडून जर आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर त्या पक्षाने त्याची जबाबदारी घेऊन त्या व्यक्ती
बद्दल निषेध करावा. एका पक्षाच्या मताला व प्रचाराला जर दुसऱ्या पक्षाने कायदेशीर व सर्जनशीलतेच्या मर्यादेत राहून जर विरोध केला तर तो योग्य मानला जाईल. 1938 मध्ये भाषणात सावरकरांनी भारतीय पार्लमेंटमध्ये हिंदू मुस्लिम पारसी असा कोणताही भेद न करता साऱ्यांनी केवळ भारतीय म्हणून संबोधले गेले. हिंदू महासभेच्या दृष्टीने खरी राष्ट्रीयता तीच की जिच्या छायेखाली सर्व भारतीय एकत्र असतील. 1949 साली त्यांनी देशासाठी संदेश दिला. भारताचे भवितव्य घडविताना त्यांनी संदेश दिला की हिंदू महासभेच्या छावणीमध्ये जे जे तरुणापासून वृद्धापर्यंत जेवढे लोक आहेत ते कधीही हिंदू राष्ट्राला धोका पोहोचणार असेल तर ते कधीही त्यांच्या प्राणावर उदार होऊन त्यांच्यासाठी कार्य करायला तयार राहतील. तर हे आहेत हिंदू निबंधशीलता व स्वातंत्र्य यावर त्यांनी भर दिला असे विचार सावरकरांनी मानले गेले. तर अशा या व्यक्तीला गांधीजींच्या शांततेचे सर्व समाज जेव्हा गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने गांधीजींच्या पाठीमागे चालला होता त्यावेळेला हे सावरकरांचे विचार पाठीमागे पडले व त्यांची हिंदू महासभेचे कार्यही पाठीमागे पडले आणि त्यावेळी त्यांना गांधीजींची हत्या झाली. या गांधीजींच्या हत्येला सावरकरांना जबाबदार धरण्यात आले, दोषी ठरवण्यात आले, पण न्यायमूर्ती आत्मचरण यांनी त्याला निर्दोष सोडून गेले. तर ने मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणून भर समुद्रात उडी टाकून जो आपली सुटका ब्रिटिशांकडून करून घेतो आणि आपल्या मातृभूमीकडे परत येण्यासाठी ज्याचा जीव धडपडतो त्या व्यक्तीला ब्रिटिशांना शरण गेलेला व्यक्ती असे म्हणणे चुकीचे आहे. जय हिंदू जय.